आचोदगोल मराठी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी साठी आपण क्लासेस स्टार्ट केले. आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतो. थेअरी मध्ये आपण काय करतो, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन, म्हणजे त्याचे आपण पूर्ण डीप मध्ये स्टडी करतोय. आणि सी साइडचा आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर कशा शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करता येईल हे आपण सोल्युशन त्यांचं काढतोय. बघा, 2020 क्वेश्चन पेपर आपण घेतला होता, 2020 कंबाईन ग्रुप बीचा, जे तुमची 26 तारखेला एक्झाम होणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असे ही सिरीज आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बघा, सी सॅट मध्ये आपण पार्ट टू घेतलं, तर पार्ट वन मध्ये आपले काही क्वेश्चन झाले होते आणि राहिलेले क्वेश्चन आता आपण पार्ट टू मध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे, पार्ट वन पण तुम्ही बघून घ्यायचं. बघा, 72 नंबरचा क्वेश्चन होता, शेतीतील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर 5 मजूर आहे, त्यांना किती दिवस लागतात? 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतात? इथे 5 होती, इथे 15, म्हणजे वाढलंय. तर मग किती दिवसात होणार आहे हे विचारलंय तुम्हाला. बघा, इथे दिलेलं काय होतं तुम्हाला, माणसं म्हणजे मॅन, M1 किती दिलेलं आहे? 5 दिवस, म्हणजे D1 किती दिलंय? 12. M2 किती दिलाय तुम्हाला? M2 दिलेलं आहे 15. पण D2 माहिती नाहीये, D2 तुम्हाला काढायचं, म्हणजे किती दिवस लागणार आहे हे तुम्हाला काढायला सांगितलेलं होतं. मग हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येणार आहे? M1 D1 बरोबर M2 D2 या प्रकारे आपण सॉल्व्ह करू. M1 ची व्हॅल्यू किती? 5. D1 ची व्हॅल्यू किती? 12. बरोबर M2 ची व्हॅल्यू किती? 15. D2 तर D2 इकडे आल्यावर काय होणार आहे? D2 जर इकडे आलं तर काय होणार आहे? 5 × 12 / 15 येणार आहे. 5 × 5 = 15 भाग दिल्यानंतर 3 × 12 म्हणजे किती? D2 बरोबर 4 म्हणजे किती? 15 मजुरांना 4 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल त्यांचं, म्हणजे ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट होतं. ऑप्शन नंबर 2 या प्रकारे तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं होतं, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे, म्हणजे आजच्या वयाची बेरीज दिली किती आहे? 72 आहे. तर 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 4:6:7 असे होते. तर त्यांचे आजचे वय विचारले, काय विचारलंय तुम्हाला? आजचे वय. सर्वात पहिले आपल्याला रेशो कसला दिलाय, गुणोत्तर कसलं दिलंय? 4x, त्याची आपण बेरीज करूया. 4x = 6x = 7x बरोबर किती आहे तुमचं? 72 वर्ष. पण आपल्याला काय सांगितलं तर 7 वर्षापूर्वी म्हणजे बघा, हे आपण काय काढलं होतं ते आत्ताचे वय, आत्ताच्या वयाची बेरीज, पण आपल्याला 7 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज सांगितली होती. म्हणजे या तिन्हींमधून आपण 7 वजा केले, कारण यांची टोटल म्हणजे किती होतं तुमचे? 21 + 3 = 21 वजा करूया, किती होतं तुमचे? 51, कारण आपल्याला 7 वर्षापूर्वीच विचारलं होतं. ठीक आहे, म्हणजे काय येणार आहे तुमचं? 4x + 6x + 7x बरोबर किती येणार आहे? 51. ठीक आहे, तर यांची बेरीज केल्यावर किती होतात? 17 × 17 = 51 x = 51 17 इकडे आल्यावर काय होणार आहे? छेदात जाणार आहे. 17 × 51 = 3 किती आलं तुमचं? x = 3 आलंय. आपल्याला गुणोत्तर किती दिलेलं होतं? 4x, 6x, 7x. मग त्यामध्ये आपण एक्स ची व्हॅल्यू टाकू, 3 × 12 त्यानंतर 3 × 18 त्यानंतर 7 × 21 हे काय झालं आपलं? एक्स ची व्हॅल्यू टाकल्यानंतर. पण आपल्याला काय करायचंय? 7 वर्षापूर्वीचं करायचंय. 7 वर्षापूर्वी म्हणजे किती ऍड होणार आहे? 7. यांच्यामध्ये 7 आपण ऍड करू, तर किती होतात? 7 × 12 = 19 त्यानंतर 7 × 18 किती होतं तुमचे? 25 आणि 7 × 21 किती होतं? 28. तर या प्रकारे तुमचं काय आहे, आजच्या वय किती आहे त्यांचे हे तुम्हाला इथे समजणार आहे. बघा, 19 / 25 / 28 कुठे येतं तुमचं? 19, 25, 28 कुठे येतं? सॉरी, 19, 25, 28 कुठे येतं तुमचं? ऑप्शन नंबर 3 या प्रकारे आपण सॉल्व्ह केलं. सर्वात पहिले आपण काय केलं? सर्वात पहिले आपण आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं होतं त्याचे
इथे सातने सात सात सात्रिक एकवीस इथे मायनस केलं त्यानंतर फोर एक्स सिक्स एक्स सेवन एक्स बरोबर एक्कावन्न एक्सची व्हॅल्यू काढून घेतली. त्यानंतर आपल्याला दिलेलं होतं गुणोत्तर तर एक्सची व्हॅल्यू आपण टाकून घेतली आणि सात वर्षापूर्वी सांगितलं होतं त्यामुळे इथे सात सात ऍड केले किती भेटले आपल्याला एकोणावीस पंचवीस अठ्ठावीस या प्रकारे ऑप्शन नंबर तीन तुमचं करेक्ट आन्सर होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता तुम्हाला वार्षिक दर सहा टक्के किती आहे वार्षिक दर सहा टक्के वार्षिक दर सहा टक्के दराने दहा महिन्याची थकीत बिलावर किती सूट भेटली तुम्हाला सव्वीस पॉईंट पंचवीस. तर बिलाची एकूण रक्कम विचारली तर बिलाची एकूण रक्कम काढण्यासाठी सरळ व्हायचा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं एकूण रक्कम काय विचारलं होतं एकूण रक्कम तर बघा एकूण रक्कम काढायची आपल्याला ठीक आहे. एकूण रक्कम काढण्यासाठी आपण काय करणार आहोत मुद्दल अधिक सूट हा फॉर्म्युला यूज होणार आहे मुद्दल अधिक सूट पण आपल्याला मुद्दलच माहिती नाही त्यामुळे मुद्दल काढण्यासाठी आपण काय करणार आहोत सरळ व्याजचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. सरळ व्याजचा फॉर्म्युला कोणता होता पी एन आर छेदात शंभर हा सरळ व्याजचा तुमचा फॉर्म्युला आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे. सरळ व्याज किती होतं सव्वीस पॉईंट पंचवीस इथे आपण घेतलेलं आहे पी किती आहे पी तुम्हाला दिलेलं नाही आपल्याला काढायचं आहे मुद्दल एन दिलेलं आहे तुम्हाला पी म्हणजे काय मुद्दल आहे एन म्हणजे काय वर्ष किती तर किती वर्षासाठी होतं ते दहा महिन्यासाठी महिने दिलंय पण आपल्याला वर्षाचं काढतो आपण म्हणजे दहा छेदात बारा येणार आहे ठीक आहे. त्यानंतर काय आर आर किती आहे किती दराने तर सहा छेदात शंभर तर बघा इथे आपल्याला भाग जातो सहाने भाग दिला साई दुने बारा बे पंच दहा तर उरते किती तुमचे सव्वीस पॉईंट पंचवीस बरोबर पी गुणिले पाच छेदात शंभर पी जर इकडे घेतला तुम्ही जर पी इकडे घेतला पी ची व्हॅल्यू काढायची तर बघा इथे शंभरने जर आपण गुणा केला तर किती होता तुमचे सव्वीस दोन हजार सहाशे पंचवीस छेदात किती पी बरोबर छेदात किती येणार आहे तुमचे पाच छेदात येणार आहे पाच पाचने जर भाग दिला तर किती येतं पाचशे पंचवीस पाचने भाग दिला किती येतं पाचशे पंचवीस आपल्याला आता मुद्दल भेटलेली सूट माहिती आहे मुद्दल माहिती आता एकूण रक्कम आपण इझिली काढू शकतो मग एकूण रक्कम काढण्यासाठी आपल्याला मुद्दल पाहिजे होती त्यामुळे मुद्दल किती तुमची पाचशे पंचवीस त्यानंतर अधिक सूट किती होती सव्वीस पॉईंट पंचवीस ही तुमची सूट होती तर किती आन्सर येणार तुमचं पाचशे एक्कावन्न पॉईंट पंचवीस म्हणजेच ऑप्शन नंबर चार तुमचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार. या प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचं होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता एका थैलीत एक रुपया पन्नास पैसे किती एक रुपया पन्नास पैसे पंचवीस पैसे यांची फायव्ह रॅज टू सिक्स रॅज टू एट रॅज टू प्रमाणात नाणी आहेत किती नाणी ती दिलेली आहे तर त्यांची एकूण किंमत चारशे वीस असेल तर पन्नास पैशाची किती नाणी तर पन्नास पैशाची किती नाणी असतील हे तुम्हाला विचारलंय तर आपल्याला दिलेलं काय होतं एक रुपयाचे किती प्रमाणात आहे तर फायव्ह एक्स आपण इथे फायव्ह एक्स घेऊया त्यानंतर दिलेले किती पन्नास पैसे तर किती इथे किती आहे सिक्स एक्स आहे त्यानंतर पंचवीस पैसेचे किती आहे आठ एक्स या प्रकारे घेऊया ठीक आहे. तर बघा कशा प्रकारे येणार आहे जर आपण फायव्ह एक्स पहिले काय फायव्ह एक्स गुणिले एक किती एक रुपया त्यानंतर अधिक सहा एक्स गुणिले आता इथं पैसे तर रुपयात केलं तर किती येणार आहे झिरो पॉईंट पन्नास त्यानंतर अधिक आठ एक्स गुणिले इथे पंचवीस पैसेचं आपण रुपयात केलं तर किती होतं झिरो पॉईंट पंचवीस बरोबर किती चारशे वीस या प्रकारे तर फाईव्ह एक्स सिक्स एक्स इंटू झिरो पॉईंट फिफ्टी किती येतं तुमचे थ्री एक्स आणि एट आठ गुणिले झिरो पॉईंट पंचवीस किती येतं तुमचे दोन एक्स बरोबर चारशे वीस
420. तो यांचं जर बेरीज केली तर किती येतं तुमचे 3 × 2 = 5 × 5 = 10 10x बरोबर 420. 10x बरोबर किती येतं तुमचे 420. तर इथे x बरोबर 420/10 किती 0 0 कट झाला किती येतं तुमचे x बरोबर 42. पण आपल्याला विचारलं काय होतं विचारलेलं होतं आपल्याला 50 पैसे. तर 50 पैसे म्हणजे किती येणार तुमचे 6x बरोबर किती म्हणजे 6 × 42 किती होतं तुमचे 6 × 42 किती होता दिसतंय का हा 6 × 42 किती होता तुमचे 225. 6 × 42 किती होता 225 म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. या प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. तर या प्रकारे 2020 क्वेश्चन पेपर आपले कव्हर झालेले आहे. 2020 क्वेश्चन पेपर मधले सीसॅटचे सर्व क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोणत्या इयरचे क्वेश्चन पेपर घ्यायचे हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या इयरचे क्वेश्चन पेपर कव्हर करणार आहोत. सीसॅटचे सर्व क्वेश्चन आपण शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.